अत्याचार चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं. धर्मवीर चित्रपटावरून वादंग सुरू झालं. त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसचा बाण संजय राऊतांच्या योग्य ठिकाणी नसला. धर्मवीर पिक्चर जो आहे तो पिक्चर पिक्चर म्हटल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात किंवा योग्य असतात असं म्हणता येणार. शेवटी तो सिनेमा म्हणून घेतला पाहिजे. संजय राऊतांचा ठाकरे पाहिलेला का मला? आणि आता ठाकरे 2 पण येणार आहे का? धर्मवीर 2 ठीक याच्यात खरेच धर्मवीर एखाद्या कुठं होते काय होते आता स्वतःला ती उपमा देऊन पाहतात. ठाणेकरांना हे चांगलं पाहिजे कारण महाराष्ट्राच्या बाकी जनतेला माहिती नसते. त्यामुळे अमित शेलारांना हेच सांगेन मी की आमचा वाहन तुमच्याकडे आरपार निघालेला आहे त्याच्यामुळं तुमचे शेळे दिल्लीची फौज जशी त्यात औरंगजेबाची येत होती एक झालं काही लोकसभेला मी मला सगळ्यांना व्यवस्थित दिल्लीला पाठवलेलं आहे आणि विधानसभेला त्याच्याही पार पाठवून दे. अमित शहा यांनी महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मुंबईतल्या ज्या कमजोर जागा आहेत तिथे लक्ष केंद्रित केलं असं समोर आलेलं आहे. कसं फक्त समोर येऊ नाही तर मागे जाऊ. लोकसभेला काय झालंय 3-3 वर्षाने जे लोक काम करत होते एकेका मतदारसंघात 3-3 वर्षाने मागचं जसं सरकार आलं ना 1900 त्यावेळेस पासून काम करत होते. काय हाल झाले त्यांचे मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो काय हाल झाले त्याचे. मोठे मोठे दिग्गज गडकरी सारखे दिग्गज आता 3.5 लाखाचा 1.5 लाखावर येऊन पोहोचला. रावसाहेब दानवे पराभूत झाले. कपिल पाटील पराभूत झाले. आणखी त्या कोण मंत्री ना शिक्षा होत्या काय नव्हत्या तुम्हाला माहिती आहे. पवार भारती पवार त्या पराभूत झाले. सगळे मंत्री पराभूत झाले. पण डेंजर झोन मधील जे मतदारसंघ आहे तिथे स्वतः अमित शहा विभागने आढावा घेणार आहे. अमित शहा इथे येऊन काय करणार याचा अर्थ तुमचे इथले नेतृत्व कुछ कमी आहे. तुम्ही पण कुछ कमी आहे. अमित शहा पण कुछ कमीच आहे. पण इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुछ कमी आहे म्हणून त्यांना यावं लागतं असं मी म्हणतो. एका ठिकाणी मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले राष्ट्रवादीचे मत न मिळाल्यानेच लोकसभेत पराभव झाला. अजित पवारांची युती भाजपच्या मतदारांना पटली नव्हती. तुमचे शब्द अजित पवार पिशिंग होत. आता असं आहे त्यांना तुम्ही महत्वाचे खाते देऊन बसले. आमच्यातले गद्दार लोक सुद्धा अजित पवार निधी देत नाही म्हणून आमच्याकडून फुटले असं त्यावेळी सांगत होते. आता तर तुम्ही मांडायला होऊन असता आणि तुमचे जे आहे कोण शहा ते सांगतात की आम्ही सगळे सोबत लढणार आहे. त्यामुळे अजित पवारांचे मतच नाही तर तुम्हाला ट्रान्सफर कुठून होणार आहे. नेत्यांची पार्टी अजित पवारांची काय संघटना आहे थोडी. अजित पवारांची नेता शिंदेची सुद्धा नेत्यांची पार्टी संघटना कुठे यांच्या खाली काही नाही यांचं याच्यावर अर्थ पडतो. दादा आज मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुका आहेत निकाल पूर्णच्या पूर्ण जागा युवा सेना माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून येणारे संध्याकाळी मला भेटतात पूर्णतः अशा जागा 10 जागा आमच्या निवडून येणारे कारण या निवडणुका होऊ नये म्हणून सातत्यानं प्रयत्न केले. शेवटी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करायला तेव्हा त्या निवडणुका होता कारण यांच्या मनात भीती होती निवडणुका घ्यायलाही आवडतात. स्वारगेटचं मेट्रोचं उद्घाटन रखडलेलं आहे 29 तारखेला निवडणुका घ्यायला. स्वारगेटचं मेट्रोचं उद्घाटन रखडलेलं आहे 29 तारखेला मात्र जे महाविकास आघाडीचे सर्व शहराध्यक्षांनी एकत्रित आज मेट्रो सुरू आहे अशी भूमिका घेतली. मेट्रो बाहेर आंदोलन सुरू आहे उद्घाटन करतात. त्यामुळे शेवटी कोण येतं आणि न येतं त्याच्यासाठी जनतेसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या थांबण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ठीक आहे पंतप्रधान येणार होते त्यांचा आदर आहे. आज जर ते आले नाही म्हणून सुरू होणार नसेल तर त्यांनी ऑनलाईन तिथून बटन दाबून सुरू करावं. धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याचे पटक आता मी लिहिणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धर्मवीर 2 ग्रँड प्रीमियर वेळ फडणवीसांनी वक्तव्य केलं आणि धर्मवीर 2 हा सत्य घटनेवर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं. आता भले धर्मवीर तुम्हाला आवडतात तर या धर्मवीरांबद्दल तुम्ही काय काय केलं ठाणेकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आणि आताही तुम्ही काय काय कार्य करता हे सगळ्यांना माहिती. तुम्ही लिहिणार याचा अर्थ तुम्हाला आता सुट्टी मिळणार सत्तेतून स्पष्ट होत आहे. तुम्ही लवकर लिहा कारण महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेतून मुक्त करणार.
पावसामुळे नरेंद्र मोदीचा पुणे दौरा रद्द झाला होता आणि त्यानंतर हा मेट्रोच्या उद्घाटनाचा सगळा विषय सुरू आहे. खर तर व्हावं ना, नरेंद्र मोदीजी यांना होते पंतप्रधान काही हरकत नाही, परंतु पावसामुळे येत नसतील तर त्यांनी आपल्याला सगळे साधन आहे ऑनलाईन त्याचं सुरुवात करावी, कारण जनतेला सुविधेची गरज आहे. पुण्यामध्ये काय स्थिती, मुंबईपेक्षा अतिशय भयावह स्थिती पुण्याची वाहतुकीची, त्यामुळे अशा सेवा लवकर सुरू झाल्या. दादा, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, शेतकरी संकटात आहे, अशात नाही का बँकांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता नोटीस पाठवणं सुरू केलं आहे आणि बँक लोक अदालतमध्ये जाऊन तडजोड करा आणि पैसे भरा अशा नोटीस दिल्या जातात. एक तर सगळ्यात आधी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने एक रुपया एक प्रभू सुद्धा मदत जाहीर केलेली नाही, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीनं पिकाचं नुकसान झालं, पीक वाहून गेलं असं असताना जर काही नोटीस पडत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला बँकांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. शिवसेना शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जायची शिवसेनेची तयारी नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे दादा, की संजय राऊतांना कालची शिक्षा सुनावली, त्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य केल्यावर किरीट सोमे असं म्हणाले की राऊतांनी हिंमत असेल तर नाव घेऊन आरोप करावं, नाव घेऊन आरोप केल्यानंतर बघा 2 वर्षाची सजा होईल. काय वक्तव्य पूर्वी सोमय्या हा प्राणी कसा आहे, चावी भरी रामने उपना चावी ठेवा, कोण तरी चावी देत असतात, त्यांनी नारायण माने बदलले, हसन मुश्रफ बदलले, बदलले कितीतील हे भावनाबाई वरूनच्या बदलले, हेच म्हणून तुमच्या पक्षाची भेट दिली, तुमच्या पक्षाला हे